कार्यक्रम का अभिवादन। विचार मंचावर किंवा स्टेजवर असणाऱ्यांचे सर्व मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, 6 डिसेंबर 1956 ला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाला। तो महापरिनिर्वाण दिन आज आपल्या शाळेमध्ये आपण साजरा करत आहोत। अगदी स्पर्धेतून सगळ्यांनी सांगितलं की बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिलला झाला। 14 एप्रिल ते 6 डिसेंबर 1956 हा जो कालखंड आहे तो बाबासाहेबांच्या आयुष्यामधला किंबहुना भारताच्या इतिहासामधला अत्यंत खळबळजनक असणारा असा हा कालखंड आहे। ज्या या कालखंडामध्ये या महामानवाला भारतातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मानव म्हणून बनण्यासाठी अत्यंत महत्वाचं असं योगदान दिलं, किंबहुना आपलं सर्व आयुष्य खर्ची घातलं। ज्या वेळेला बाबासाहेब 10वी पास झाल्यानंतर त्या साळीमधल्या लोकांनी त्यांचा सत्कार ठेवला आणि त्या सत्काराला केळुसकर गुरुजी नावाचे मराठा राष्ट्रीय गुरुजी होते, त्या केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र असं पुस्तक सप्रेम भेट दिलं आणि सांगितलं की म्हणजे तुम्ही तुमच्या समाजामध्ये शिकलेला मुलगा आहात, तर हे बुद्ध चरित्र असतात। याच केळुसकर गुरुजींनी महात्मा फुल्यावरच सर्वात पहिलं असणारं चरित्र लिहिलेलं आहे। ज्या वेळेला बाबासाहेबांनी हे पुस्तक वाचलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये विचाराचं परिवर्तन झालं आणि त्यांनी शिक्षणाची काळ झाली। आपल्या सगळ्यांना कदाचित माहीत नसेल की बाबासाहेबांचा एक अत्यंत महत्वाचा संदेश आहे, तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात अत्यंत महत्व जर दिलं असेल तर ते केवळ आणि केवळ शिक्षणासाठी शिका। बाबासाहेबांची जर पदवी आपण बघितल्या तर बऱ्याच जणांना त्यांच्या पदव्या सांगता येत नाहीत, माहीत नाहीत, एवढ्या 7 ते 8 पदव्या आहेत। MA, MSc, MPhil, PhD, DLit, बार ऍटला या 7 ते 8 त्यांच्या पदव्या आहेत। या पदव्या त्यांनी अत्यंत मेहनतीनं कष्टानं परिश्रमानं प्राप्त केल्या। ज्यावेळेला बाबासाहेब परदेशामध्ये शिकायला जायचे तर शिकायला गेले तर जात असताना त्यांच्याकडे पैसे नसायचे, पण येताना मात्र बाबासाहेब तिकडून सगळ्या पैशाची बचत करून अगदी पेटी भरून पुस्तकं घेऊन यायचे, अगदी पेट्यामध्ये। कदाचित तुम्हाला माहित नसेल बाबासाहेबांकडे 50,000 पुस्तकं होते। या 50,000 पुस्तकापैकी त्यांनी 35,000 पुस्तकांचं वाचन हे अत्यंत सूक्ष्म स्तरावर केलं होतं। प्रत्येक ओळणाओळ त्यांनी अभ्यासली होती, 35,000 पुस्तके, आणि राहिलेली 15,000 पुस्तकांचं वाचन त्यांनी ढोबळ मानाने केलेलं होतं। जगामधला सगळ्यात मोठा माणूस बाबासाहेब, ज्यांच्याकडे 50,000 लायब्ररी होती, वाचनालय होतं, कोणत्याही माणसाकडे तेवढं वाचनालय नव्हतं। व्यक्तिगत स्तरावरचं घरगुती वाचनालय, एवढ्या पुस्तकांचं वाचन त्यांनी केल्यानंतर वयाच्या उतार वयामध्ये त्यांना अनेक प्रकारचे रोग लागले। एका वेळेला बाबासाहेबांचे डोळे त्यांना नंबर लागला चष्म्याचा आणि डोळ्यांना कमी दिसू लागलं। बाबासाहेब ओसा मोसा राहायला लागले। डॉक्टर विचारलं, बाबासाहेब काय असता तुम्ही? ते म्हणले, मी डोळे जाते म्हणून रडत नाहीये, मला डोळ्याने वाचता येणार नाही म्हणून जाणवत घेऊ शकते। 24 तासापैकी बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे। त्याचा एक प्रसंग आहे जो त्यांचे असणारे PA नानकचंद रत्तू यांनी लिहून ठेवलेला आहे। तो प्रसंग असा आहे की नानकचंद रत्तू हे त्यांचे PA असायचे, दिवसभर घरामध्ये काम करायचे आणि सायंकाळी अंधार पडल्यानंतर त्यांच्या घरी निघून जायचे। त्या दिवशी जाताना या नानकचंद रत्तू यांनी सांगितलं बाबासाहेबांना की बाबासाहेब मी जात आहे, तुमच्या जेवणाचं काय करायचं? बाबासाहेब म्हणले, असं तर टेबलवर जेवण तयार ताट तयार करून घातून ठेवून जेवण करतो म्हणतं।
नारदचंद्र तुम्ही ते जेवण टेबलावर ठेवला निघून गेले आणि थोड्या वेळानंतर परत नारदचंद्र तू परत आले आणि बाजूला उभा राहिले. बाबासाहेब बघितलं आणि म्हणले अरे तू आणखीन गेला नाहीस का. त्या नारदचंद्र तुन बाबासाहेबकडे बघितलं आणि म्हणाले बाबासाहेब समोर बघा दिवस उगून वर आलेला आहे. मी रात्री जेवण ठेवून निघून गेलो होतो सकाळ झाली परत मी आलोय तरी तुम्हाला त्याचं भान नाही. बाबासाहेब रात्रभर त्याच खुर्चीमध्ये त्याच टेबलावर अभ्यास करत बसले होते. आपण मात्र या गोष्टीचं अनुकरण करत नाही. जयंतिका पुण्यतिथी म्हणत